हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका मस्त व्हिडिओ बरोबर. इथे बघा, आपण कटोरी ब्लाऊज जो आहे तो घेत आहोत. इथे 34 छातीचा तर हाईटला घ्यायचा आहे. इथे 13.5 तयार आहे. तर इथे मी घेतलेला आहे 14.5 इंच. गळा रुंदी 2.25 इंच. शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 5.25 इंचाचं. त्याच्यानंतर इथे खाली घ्यायचं आहे मोंडा खोली 5.5 इंचाचं. बॉक्स बनवून घ्यायचा आहे. अगदी सोपी कटिंग आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये होणारी आहे. पेपर पॅटर्नची तुम्हाला काही गरज नाही आहे. इथे डायरेक्ट कपड्यावरती कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे बघा, छातीचा 4था भाग 8.5 इंच घेतलेला आहे. आणि त्याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर त्याच्या अगोदर इथे मोंडा अगोदर ड्रॉ करून घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर इथे बघा, कोणापासून 2.25 इंचावरती मी मार्क केलं आणि अशा पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे फक्त साईड फिटिंगपर्यंत. आणि तिथून पुढे आपल्याला 2 इंच अंतर घ्यायचं आहे मार्जिनसाठी. तर कस्टमरने ऑलरेडी मार्जिन खूप सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने खाली 1/2 इंचापर्यंत खाली साईड फिटिंगच्या तिथे एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आणि बॅक साईडचा पार्ट हा ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे मी गळा घेतलेला आहे. तर जेवढा गळा मागचा भरलेला आहे ना, पाठीचा भाग, त्याच्यामध्ये फक्त आपल्याला 1/2 इंच अंतर टाकून इथे गळ्याचा बॉक्स बनवून घ्यायचा आहे. आणि इथे बघा, 3 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने गोल गळा आपण बनवून घेतलेला आहे. हा बिगर अस्तरचा ब्लाऊज आहे. झटपट होणार आहे. अगदी कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही जर नवीनही शिकत असाल ना, तरी तुम्ही ही कटिंग ट्राय करून बघा आणि नंतर मला कमेंट करून सांगायचं आहे की ब्लाऊज कसा बसलेला आहे. पॅटर्नचीसुद्धा तुम्हाला काही गरज पडणार नाही आहे इथे. तर बघा, इथे आपण बॅक साईडचा पार्ट जो आहे तो कट करून घेतलेला आहे. बघा मोंडा वगैरे सगळं. तर डायरेक्ट पीसवरती ही 80 पॉईंटचा जो पीस असतो ना आपला कट पीस, त्याच्यामध्ये मी ही कटिंग बसवलेली आहे अगदी व्यवस्थित. तर इथे मी बाही चेक करून घेत होते अगोदर की इथे बसते का नाही. पण आपल्या रेग्युलर ज्या बाया असतात ना, त्या थोड्याशा छोट्या असतात. पण ह्या ज्या आहेत थोड्याशा मावशी ज्या आहेत त्या थोड्याशा वयस्कर आहेत. तर त्यांना थोडीशी लॉंग बाई हवी होती. तर म्हणून आपण इथे चेक करून घेतलं. तर इथे काय बसत नाही आहे. तर तुमच्याकडेही जर का असा ब्लाऊजचा पीस आला आणि एवढं माप असेल ना, तर तुम्ही अशा कमीत कमी कपड्यामध्ये ब्लाऊज हा कट करू शकता. तर इथं बघा, मी जो बॅक साईडचा पार्ट होता ना, तो ह्या पार्टवरती ठेवलेला आहे. आणि आहे तसा मी इथे आखून घेतलेला आहे. बघा, काहीही बदल केलेले नाही आहेत. खूप सोपी कटिंग आहे. तुम्ही ट्राय करून बघायची आहे. काहीसुद्धा मी बदल केले नाही. सगळं तसंच्या तसं मी आखून घेतलं. फक्त गळ्यात रुंदीचं मार्क केलं आणि तिथून खाली टेप लावून इथे 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा, इथे मी 5 इंचावरती मार्किंग केलं. त्याच्यानंतर पुढच्या मोंड्याचा जो आकार आहे तो, तर इथे बॅक साईडचा पार्ट जो आहे तो काढून घ्यायचा आहे. फक्त गळ्याच्या तिथे 5 इंचावरती मी खाली मार्क केलेला आहे. त्याच्यानंतर बघा, 1/2 इंचाने मोंडा खोली कोरून घ्यायची आहे पुढच्या भागाची. त्याच्यानंतर बघा, खालून 3 इंचावरती अंतर घेतलेलं आहे. काहीही किचकट मापं मी तुम्हाला सांगणार नाही आहे मैत्रिणींनो. आणि सरळ लाईन मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर इथे बघा, 5 इंचावरती मी एक मार्क करून घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने कटोरीला आकार द्यायचा आहे. अजिबात कुठेही मध्यावरती कुठेही माप घेतलं नाही तरी पण चालणार आहे. तर बघा, आणि हे जसं आपण मार्क केलेलं आहे ना, हे इथे मी कटिंग करून घेत आहे. बघा, व्यवस्थित बघायचं आहे. तर इथे मी कटिंग करून घेतलेली आहे. आणि ह्याच्यानंतर आता मी कटोरी कशी काढायची आहे ते मी तुम्हाला लगेचच काही सेकंदामध्ये सांगणार आहे. अगदी सोपी पद्धत आहे. त्याच्यामुळे तुम्ही क्लास जरी केला नाही तरी पण तुम्ही कुठल्याही मापाचे ब्लाऊज ह्या पद्धतीने कट करू शकता. खूप सोपी पद्धत आहे. तर आपण जसं मार्किंग केलेलं होतं तसं इथे कटिंग करून दिलं आहे. आता पुढची पद्धत बघायची आहे. आता आपण इथे बाही चेक करणार आहोत, कटोरी काढणार आहोत. तर बघा, आता उरलेला जो कपडा आहे ना, त्याच्यामध्ये आपली बाही राहिलेली आहे. तर इथे आपण आता बाही काढत आहोत. तर इथे बघा, मी बाही चेक करून बघितलेली आहे बसते की नाही, आपल्याला जेवढी हवी आहे तेवढी. तर त्याच्या अगोदर आपण इथे कटोरी कट करून घेणार आहोत. तर इथे आपला मिळालेला होता कटोरीचा साईड पार्ट, तर तो घेतलेला आहे बघा. आणि अशा पद्धतीने तिरपा ठेवायचा आहे गळ्याच्या तिथे. बरोबर 3 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे बघा. आणि कटोरीचा जो आकार आहे ना, तो अशा पद्धतीने आखून घेतलेला आहे मी. त्याच्यानंतर पुढे घ्यायचा आहे आपल्याला बघा 7.5 इंच. व्यवस्थित बघा, 7.5 ते 8.5 इंच तुम्ही घेऊ शकता. आणि अशा पद्धतीने गळ्यालाही आकार देऊन घ्यायचा आहे.
आणि हा जिथे आपण आय हुक करतो तो आकार जो आहे तो 4.5 इंचाचा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर याचा सेंटर पॉइंट काढून घ्यायचा आहे, सरळ लाईन मारून घ्यायची आहे बघा, आणि खाली 1.5 इंचाने वाढवायचं आहे अंतर व्यवस्थित बघा. आणि हा कपडा जो आहे तो थोडासा स्ट्रेचेबल आहे, तर कटोरी ही आपोआपच आपली कट केल्यानंतर वाढणार आहे मैत्रिणींनो. आणि हे पॉईंट्स जे आहेत ना ते असे जोडून घ्यायचे आहेत एकाला एक. तर इकडे बघा व्यवस्थित बघा, परत एकदा मी तुम्हाला सांगते. तर ही कटोरी जी आहे ती 7.5 ते 8.5 इंचाची व्यवस्थित बसते. हा हे जे अंतर आहे ना हे 3.5 ते 3.25 इतका आलं पाहिजे गळ्याचा जो गोल घेर दिसतो ना तुम्हाला. तर ही झालेली आहे कटोरी आपली रेडी. तर जसं मार्किंग केलेलं आहे त्या पद्धतीने आपण ही कटोरी कट करून घेणार आहोत बघा व्यवस्थित. तर इथे मी हे मार्किंगप्रमाणे कट करून घेतलेलं आहे अगदी व्यवस्थित. तर बघा तुम्ही जसं पॅटर्न तुम्ही बोलवताना आयते किंवा मग तुम्ही कटोरीचं माप काढताना तशाच पद्धतीने इथे कटोरी आपली रेडी झालेली आहे. टोकाला टोक लावून बघितलेलं आहे तर कुठेही कमी जास्त आपलं झालेलं नाही आहे अगदी व्यवस्थित. तर 1.5 इंच रुंदी आणि 1.5 इंच उंची असा टक्स घ्यायचा आहे स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये, तो येईलच. वेळ मिळाला तर मी याचा स्टिचिंगचा पार्ट पण टाकून देणार आहे. तर इथे आपण आता बाही बनवत आहोत. तर व्यवस्थित 4 पदरी घडी घालून घेतलेली आहे मी. तर बाही रुंदी घ्यायची आहे आपल्याला 8.5 इंच. तुम्ही जर का नवीन शिकत असाल तर तुम्ही 9.25 इंच घेतली तरी पण काही हरकत नाही आहे. तुम्ही वाटलंच तर थोडंसं एक्स्ट्रा जर अंतर आलं तर ते कट करून जरी टाकलं तरी चालेल. त्याच्यानंतर बाही लांबी आपली आहे 6.5 इंच, त्याच्यामध्ये 1.5 इंच मिळवायचं आहे. वरती जी आहे बंद बाजू जी आहे ती आपल्या दिशेला ठेवायची, सुट्या बाजूपासून 3 इंचाने खाली डाऊन करायचं आहे. कॅप हाईट घेतलेली आहे. त्याच्यानंतर 2 इंच आतमध्ये घ्यायचं आहे साईड फिटिंगसाठी, म्हणजे दोन्ही पण पदर जे आहेत ते एकदम एकसारखे येतात. आकार देऊन घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित. त्याच्यानंतर दंडघेर प्लस 1.5 इंच घ्यायचा आहे, तुमचा किती पण दंडघेर असू द्या. 1.5 इंच मार्किंग आणि तिरपी लाईन अशी आखून घ्यायची आहे. तर मी तुम्हाला डार्क करून दाखवते आकार. हा जो कपडा आहे ना याला थोडंसं वर्क आहे एम्ब्रॉयडरीचं खालीवर, त्याच्यामुळे खडू जो आहे तो म्हणजे चॉक अजिबात याच्यावरती व्यवस्थित ओठत नाही आहे म्हणून ते दिसत नव्हतं तुम्हाला. तर इथे बघा सेंटर पॉईंट पण आपला काढून झालेला आहे अगदी व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर इथे आता आपण पुढचा जो मोंडा आहे बाहीचा तो इथे बघा 1.5 इंच अंतर सोडायचा आहे सेंटर पॉईंटपासून, आणि 1/2 इंचाने असा कट करून घ्यायचा आहे. करायचा नाही आहे नाहीतर मग तुम्हाला जोडायला खूप प्रॉब्लेम येतो. तर बघा आत्ता उरलेला जो कपडा आहे त्याच्यामध्ये आपण आता क्रॉस पट्टी काढत आहोत. तर इथे बघा रुंदी मोजलेली आहे 10.5 इंचाची, म्हणजे छातीची घडी प्लस 2 इंच घ्यायचा आहे. त्याच्यानंतर उंची घ्यायची आहे पुढच्या बाजूला. तर बघा इथे मी 4 इंच घेतलेला आहे उंचीला, आणि बॅक साईडला घ्यायचा आहे 3.25 इंच. आणि अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे बघा क्रॉस पट्टीला. खालच्या साईडला असा गोलवा आकार आला पाहिजे, म्हणजे ही जी क्रॉस पट्टी आहे ना ही आपल्या छातीवरती चढत नाही, खाली अर्धी आणि वरती अर्धी अशी होत नाही. तुमच्या ब्रस्टवरती ही चढत नाही क्रॉस पट्टी. तर संपूर्ण कटिंग आपल्या इथं रेडी झालेलं आहे. तर ह्याला आपण ना क्रॉस पट्टीला आतून ब्लॅक कलरचं अस्तर हे कॉटनचं लावणार आहोत. एवढ्यामध्ये क्रॉस पट्टी काय डबलची होत नाही. तर संपूर्ण कटिंग आपली 34 छातीची डायरेक्ट कपड्यावरती रेडी झालेली आहे. मी तुम्हाला मला जेवढं सांगता येईल तेवढं सांगितलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.